अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुण्यात तापमानात वाढ झाली आहे, ऊन प्रचंड प्रमाणात तापतंय आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा ठरतोय तो म्हणजे माठ. आपण दरवर्षी या माठानं विकत घेतो, माठातलं पाणी पितो, मात्र मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळं हा सगळा व्यवसाय ठप्प पडला होता, मात्र याच वर्षी तो व्यवसाय नव्यानं सुरू झाला आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे माठ विक्रीला ठेवले आहेत. मी आहे पुण्याच्या कुंभारवाड्यात. महत्त्वाचं म्हणजे यावर्षी बाजारात नवीन रंगारंगाचे पण आहेत आणि डिझाईन्स असलेले माठ आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे एक पांढरा माठ आहे, रंगाचे मातीचे सगळे व्यवस्थित छान रीत्यानं सजवलेले पण माठ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी बाजारात एक महत्त्वाचं आणि मोठं नवीन कल्पना असलेलं एक थर्मास टाईप तयार करण्यात आलं आहे. ते म्हणजे हे आहे, याला मातीचा थर्मास हे केलं आहे, याला याच्यावर व्यवस्थितरित्या छान डिझाईन तयार केली आणि त्याला असा पकडायला हँडलसुद्धा दिला आहे. त्यामुळे या थर्मासला पुणेकरांची जास्त मागणी आहे असं दिसतंय. आणि त्याचबरोबर हे सगळे माठ जे बघतायत तुम्ही, त्या सगळ्या माठांवर वेगवेगळ्या पद्धतीची कोरीव डिझाईन्स साकारली आहे, जेणेकरून त्यातलं पाणी पण आपण छान पिऊ शकू आणि ते माठ दिसायलाही सुंदर दिसेल. ताई, मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं आणि यावर्षी तो सगळा माल शिल्लक राहिलेला आपण बाहेर काढलाय विकायला, त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? गेल्या वर्षी माल खूप राहिलेला आहे, यावर्षी आता तो आम्ही काढतो विकायला. आत्ता 4-5 दिवस गिरायक चालू आहे 50%, अजून पुढे होईल अशी अपेक्षा आहे. मागच्या वर्षीचा माल घेतलेला पूर्ण राहिलेला आहे, कारण माल आला आणि 10 दिवसात लॉकडाऊन पडलेलं आहे. लॉकडाऊन पडलं होतं आणि जी बाहेर पडत होती, लोक जी वेळ दिली होती त्यावेळेस लोक मागत होती, पण आम्हाला विकता येत नव्हतं कारण दुकानं बंद होती आणि माल खूप राहिला होता. आणि यावर्षी आता तो माल आम्ही विकायला काढलेला आहे. तर गरिबांचा फ्रीज असं या माठाला ओळखलं जातं, मात्र याचीच किंमत किंवा याचीच ओळख आता श्रीमंतांच्या घरातही व्हायला लागली आहे आणि श्रीमंतांच्या घरात सुद्धा या माठाची मागणी वाढली आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.